हॅलो एवरीम वेलकम बॅक टू सब फॅमिली मी सारिका तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर फायनली आजचा दिवस आलेला आहे सोमवार आहे आज व आम्ही जात आहोत तिरुपतीला तिरुपतीला जाण्यासाठी आम्ही उबरचा ॲटो बुक केलेला आहे आमची रात्री आज दहाची ट्रेन आहे तर आम्ही घरातून ॲटलीस्ट साडेआठला तरी निघलेलोच आहोत कारण खूप ट्रॅफिक लागते यावेळेला व आम्ही लवकरच जाऊन तिथे पोहोचतो होतो वेळेच्या आधी एक पाऊन तास अगोदर आम्ही जाऊन तिथे थांबलेलो होतो तर स्टेशनवरती भरपूर गर्दी होती व ट्रेन यायला खूप वेळ होतात जवळजवळ पंचवीस मिनटं आमची ट्रेन लेट झालेली होती व त्यामुळे आम्ही वारंवार चेक करत होतो आली की नाही आली की नाही शेवटी फायनली आली व आमची ट्रेन आहे एल टी टी मास एक्सप्रेलो आम्ही सेकंड ए सीमध्ये तिकीट्स बुक केलेले होते व आमचे तिकीट्स हे आर ए सीमध्ये वेटिंगला होते व मेन म्हणजे दोघांची सी सीट एकाच जागेवर आले कोणाशी ॲडजस्ट करून घ्यायची गरज नाही आली व आता हा पूर्ण रात्रीचा प्रवास असणार आहे आमचा दिवस सुरू झालेला आहे कालचा पूर्ण रात्री आमची झोपून छान प्रवास झाला चांगली झोप झाली वास सकाळी सकाळी आम्ही दिवसाची सुरुवात फ्रेश वगैरे करून चहा घेत आहोत चहा व बिस्किट घ्यावा म्हटलं त्यानंतर टिफिन तर मी एक वेळचा घरचाच घेऊन आले आहे व चहा घेतल्यानंतर परत भेटूया कमा, आपण ये, के के साथ, ए, ए, <laughs> हे मी माझ्या मिस्टरांना साऊथच्या लँग्वेज मध्ये बोलण्याचं टास्क दिलं होतं तर ते असं फणी काही बोलून हसवत होते व आता थोड्याच वेळात आमची ट्रेन रेनी गोंट्याला पोहोचणार आहे आमची ट्रेन ही पुणे ते डायरेक्ट ते रे तिरुपती नव्हती आतमध्ये रेणुगुंटापर्यंत होती व रेणीगुंटा ते तिरुपती हे अंतर पुढे दहा किलोमीटर आहे तिथून तुम्हाला रेणीगुंटाला उतरल्यानंतर तुम्हाला लगेचच तिथे बस बस आहेत ॲटो आहेत टॅक्सी आहेत सगळ्या गोष्टी आहेत जाण्यासाठी ते आम्ही ॲटो केलेला आहे व ते त्यांचे रेट्स काही सांगतात तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित बार्गेनिंग करून करू शकतात वा हा व्हिडिओ मी इथंच संपवते आमच्या ट्रिपचे नेक्स्ट पुढील व्हिडिओ तुम्ही नक्की पहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय